नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। पाथर्डी तालुक्यातील करंजीचे सरपंच व तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, उपसरपंच नवनाथ आरोळे, आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर सूड भावनेतून पाथर्डी पोलीस स्टेशनला एका महिलेने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यावरून कसली चौकशी न करता आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याच्या निषेधार्थ करंजीसह दगडवाडी, भोसे, खांडगाव, सातवड गावातील संतप्त नागरिकांनी करंजी बसस्थानकावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करून या तिघांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत व आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली। या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर पाथर्डी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची कोंडी झाली। शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफीक शेख यांनी करंजी गावात व परिसरातील गावांमध्ये अशा प्रकारची घटना आजपर्यंत घडली नाही, गाव आणि परिसरातील शांतता धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात हा लढा असून खोटे गुन्हे त्वरित मागे घेऊन आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई त्वरित मागे न घेतल्यास परिसरातील सर्व प्राथमिक शाळांना पालक कुलूप ठोकतील असा इशारा दिला। या तिघांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचे मोबाईल तपासा, आतापर्यंत परिसरातील सर्व चांगल्या माणसांवर व मोठमोठ्या नेत्यांवर गलिच्छ व भाषेत लिखाण केलेले सापडेल। मग पोलिसांनी यांचे मोबाईल पाहून यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पाथर्डी या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता करंजी गावामध्ये जो 2-3 दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झाला तो एकदम अतिशय खोटा असा गुन्हा दाखल झालेला आहे। तरी याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी करंजी गावातील महिला व पुरुष या ठिकाणी आलेले आहेत। हे जे चुकीचं काम विरोधक मंडळी करत आहेत या चुकीचं काम असं होऊ नये, गावाचा एकोपणा टिकला पाहिजे। या गावामध्ये कैलास श्रीरामभाऊ शाराम अकोलकर असतील यांच्यापासून जी परंपरा चाललेली गाव एकदम शांत ठेवणे आणि कोणाचेही काही भांडणतंड होणे नाही, परंतु या ठिकाणी विरोधक असतील, बाकीची कोणी मंडळी असतील, या ठिकाणी गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, एक आदर्श शिक्षक असतील, यांच्यावर हा खोटा गुन्हा दाखल झाला। तुम्ही या ठिकाणी आपल्या गावातील सर्व करंजी गावातील या ठिकाणी निवेदन देण्यासाठी साहेबाला आलेले आहेत आणि याची एकदम चौकशी होऊन याच्यातून काहीतरी बाहेर पडलं पाहिजे अशी या ठिकाणी आमची विनंती आहे आणि ही या ठिकाणी साहेबांनी मान्य केलेली आहे, त्याच्याशिवाय आम्ही पुढील कारवाई करणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।